मला पाहिजे त्याला. ओके येस ऑडिबल आहे मी. सगळ्यांनी जॉईन केलाय? येस मॅडम. येस 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 ओके चालेल. तर आपण होतो हिंदू अनडिवायडेड फॅमिली वरती. ओके सो इन हिंदू अनडिवायडेड फॅमिली, ओके सो हिंदू ऍक्ट नुसार असा एक राईट दिलेला आहे की तुम्ही सगळेजण बिझनेस करू शकताय, म्हणजे होल फॅमिली इन्क्लुडिंग वॉट एव्हर ब्रदर्स, देअर सन्स, ओके सो देअर वाईफ्स, इवन लेडीज आर इन्क्लुडेड इन दॅट. इनिशियली ते नव्हतं आणि सगळ्या जणांची मिळून ती प्रॉपर्टी असणार आहे. ओके जॉईंटली प्रॉपर्टी असणार आहे. सो दॅट इज द मिनिंग ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली. ओके ही पण एक बिझनेस फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन आहे जी व्हॅलिड आहे. तुम्ही फॉर्म करू शकताय, एचयुएफ ही फॉर्म करू शकताय. तुम्हाला बँक अकाउंट नंबर पण एचयुएफ नुसार मिळतंय कारण ती फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आहेच आहे. ओके जेव्हा सगळ्या घरच्यांना एकत्र यायचं आहे तेव्हा त्यांनी कशाला पार्टनरशिप फॉर्म मध्ये जायचं आणि हेवी टॅक्सेस पे करायचे. ओके सो दे शुड गो इन टू हिंदू अनडिवायडेड फॅमिली. नेक्स्ट इज पार्टनरशिप फॉर्म. ओके वेन टू ऑर मोर फ्रेंड्स कम टुगेदर अँड म्युच्युअली दे हॅव टू अग्री अपॉन सर्टन थिंग्स. नुसतं अग्री होऊन चालत नाही कारण नंतर डिस्प्युट्स होतात. तर त्या टाईपमध्ये लोक काय फॉर्म करतात? पार्टनरशिप फॉर्म विथ अ व्हॅलिड पार्टनरशिप डीड. देन इज कंपनी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड. ओके आता ह्याला काय असतं ना, ह्याला खूप साऱ्या कॉम्प्लिकेशन्स असतात. तुम्हाला तुमचं नाव रजिस्टर करायचं असतं, देन तुम्हाला डायरेक्टर्सला अपॉइंट करायचं असतं, तुम्हाला एक सीएस अपॉइंट करावा लागतो, लॉयर अपॉइंट करावा लागतो. ओके ही तर जास्त फॉर्मॅलिटीज असतात. या तिघांपर्यंत तुम्हाला कुठल्याही फॉर्मॅलिटीज नसतात. ओके बट द कंपनी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन मीन्स प्रायव्हेट लिमिटेड अँड पब्लिक लिमिटेड, तिथं खूप साऱ्या फॉर्मॅलिटीज येतात. पण तुम्ही जर कुठल्याही मोठ्या ऑर्गनायझेशनशी डील करायला गेलात, गव्हर्नमेंटशी डील करायला गेलात, तर ते तुमचं नेचर ऑफ बिझनेस बघतात. जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड मधून बिलॉंग करतात ना, तर तुम्हाला पटकन ती कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात. तेच या तिघांना तेवढं पटकन मिळत नाही. सोल प्रोप्रायटरला तर खूप कमी मिळतं, पार्टनरशिप फॉर्मला तरी ते कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतंय. पण तुम्ही कंपनी फॉर्म मध्ये असाल तर तुमच्याशी प्रत्येक जण डील करायला रेडी असतं कारण इथं ऑलरेडी खूप साऱ्या लॉयर्सच्या कॉम्प्लिकेशन्स, त्यांनी ते सगळं करून फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून त्या दोन कंपन्या बनवलेल्या असतात. एक आहे प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरी आहे पब्लिक लिमिटेड. ओके अँड लास्ट इज फॉरेन कंपनी. ओके फॉरेन कंपनी मीन्स वॉट? अ फॉरेन कंपनी बट विच इज इन इंडिया राईट नाव. इट इज हॅव्हिंग अ प्लेस ऑफ बिझनेस इन इंडिया आणि ते इंडियाचेच टॅक्सेस सगळे फॉलो करतोय, त्याला आपण म्हणतो फॉरेन कंपनी. जी बाहेरच्या देशातली कंपनी जी बाहेरच्या देशात आहे ती फॉरेन कंपनी होत नाही. जी इंडियामध्ये आहे पण बाहेरच्या देशातली आहे, इंडियामध्ये ती रजिस्टर्ड झाली पाहिजे, त्याला आपण म्हणतो फॉरेन कंपनी. ओके ही कन्सेप्ट सगळ्यांनी समजून घ्या. इंडियामध्ये रजिस्टर्ड झालेली कंपनी म्हणजे जास्तीत जास्त शेअर, मोर दॅन 50% शेअर्स हे फॉरेनर्स लोक होल्ड करतायत, तर त्याला आपण म्हणतो फॉरेन कंपनी. ओके येस सो दीज आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. वाय आय एम टेलिंग यू बिकॉज देर आर मेनी अपकमिंग बिझनेस ओनर्स नाव. ओके सो त्यांना माहीत असलं पाहिजे की त्यांनी कुठल्या बिझनेस फॉर्मसाठी गेलं पाहिजे. खूप लोकांना माहीत नसतं. ओके असे माझे भरपूर क्लायंट्स आहेत ज्यांनी आलेत आणि पार्टनरशिप फॉर्म फॉर्म केली आणि हेवी टॅक्सेस पे करतायत. त्यांना कारण त्यांना माहितच नव्हतं मी सोल प्रोपरायटर असलो असतो तुम्हाला कमी टॅक्सेस पे करावे लागले असते. बस काय वाटतंय, दोन मित्र एकत्र आले, चल पार्टनरशिप फॉर्म बनवूया, मस्त डीड करूया, म्युच्युअली अग्री होऊया आणि चला आपला बिझनेस स्टार्ट करूया. नो फ्रेंड्स, दिस इज नॉट द थिंग. यू शुड नो द यू शुड हॅव द नॉलेज अबाउट ऑल द बिझनेस फॉर्म्स ऑफ ऑर्गनायझेशन. वाय? बिकॉज तुम्हाला ते तुमच्या टॅक्सेससाठी हेल्प करणार आहे. या प्रत्येकाचे टॅक्सेस हे वेगळे आहेत. डायरेक्ट टॅक्स बसणारा हा वेगळा आहे. ओके येस द नेक्स्ट कन्सेप्ट इज पॅन. येस एव्हरी वन मस्ट बी हॅव्हिंग द पॅन, परमनंट अकाउंट नंबर. तुम्ही इंडियाचे सिटिझन आहात हे तुमच्या पॅन वरून कळतं. हे तुमचं ओळखपत्र आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिलेलं, तुमचं ओळखपत्र की तुम्ही इन्कम टॅक्स आता भरू शकताय. ओके किंवा तुम्ही इंडियाचे सिटिझन आहात. ओके दिस इज द आयडेंटिटी कार्ड विच यू आर हॅव्हिंग अँड इट इज नोन ऍज पॅन, परमनंट अकाउंट नंबर. परमनंट एकच नंबर कायम राहणार आहे. तुमचं लग्नानंतर नाव जरी चेंज झालं तरी तोच नंबर राहणार आहे. सो दॅट इज द मिनिंग ऑफ पॅन. ओके परमनंट अकाउंट नंबर, इट इज अ 10-digit युनिक अल्फा न्युमरिक नंबर इश्यूड बाय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. ऑलराईट फ्रेंड्स, इज इश्यूड बाय हू? इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. सगळेजण पॅनला अप्लाय करतात आणि प्रत्येकाकडे एक पॅन असतं. पॅनच तुमचा व्हॅलिड डॉक्युमेंट बघितला जातो आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात. ओके सो पॅन कसा इश्यू होतो? काल मी तुम्हाला सांगितलं होतं जीएसटी नंबर कसा मिळतो आपल्याला. ओके सो आधी असतात स्टेटचे कोड, देन तुमचा पॅन नंबर असतो, देन व्हॉट एव्हर जे काही असतं तसंच तुम्हाला तुमचा पॅन नंबर मिळालेला आहे.
असेल सोबत तर कदाचित तुम्ही क्रॉस व्हेरीफाय पण करू शकता की हा पॅन नंबर कसा दिला जातो. ओके, सो पॅन नंबर साठी काय काय लागतोय. सो सगळ्यात महत्वाचं बघायचं आहे हे जे काही आहेत ना डिजिट्स ए बी सी, ओके हे काही नाही आहेत, हे जस्ट अल्फा दिलेले आहेत, ओके कोट केलेले आहेत. बट द फोर्थ डिजिट डी इज स्टेटस ऑफ पॅन होल्डर, तो पॅन होल्डरचं स्टेटस काय आहे. ओके, आणि ई फर्स्ट लेटर ऑफ सरनेम ऑफ एंटिटी, तुमच्या सरनेमचं फर्स्ट लेटर येतं. स्टेटस ऑफ पॅन होल्डर म्हणजे तुम्ही कुठल्या बिझनेस फर्मने बिलॉंग करताय. तुम्ही पार्टनरशिप फर्म मध्ये आहात, कारण पार्टनरशिप फर्मला वेगळं पॅन मिळतोय. इंडिव्हिज्युअल असेल, इंडिव्हिज्युअल साठी वेगळं पॅन असतं. कंपनी फॉर्म असेल, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड, त्यांना वेगळा पॅन काढावा लागतो. ओके, फक्त सोल प्रोपरायटर आणि त्याचा असणारा बिझनेस हे दोन्ही एकच एंटिटी आहे. त्याच्यामुळे सोल प्रोपरायटर तो त्याच पॅन कार्ड वरती त्याचा कुठेही कितीही बिझनेस तो करू शकतो. पण तोच सोल प्रोपरायटर अजून एक पार्टनरशिप फॉर्म काढत असेल तर त्याला वेगळ्या पॅनला अप्लाय करावं लागतं. सेम वे तो कुठल्या कंपनीमध्ये जात असेल, कंपनी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन काढत असेल, ओके सो त्या टाइमला त्याला परत एक वेगळं पॅन कार्ड काढावं लागतं. ओके, पण सोल प्रोपरायटर आणि त्याचा असणारा बिझनेस जो तो सोल प्रोपरायटरशिप मध्ये चालवतोय त्याच्यासाठी त्याला फक्त एकच पॅन लागतंय. म्हणून कदाचित तुमच्या सगळ्यांकडे जर तुम्ही सोल प्रोपरायटर असाल तर तुम्ही एकच पॅन होल्ड करत असाल. ओके, सो दिस विल आयडेंटिफाय युअर स्टेटस अँड द नेक्स्ट लेटर विल बी फर्स्ट लेटर ऑफ सरनेम ऑफ एंटिटी. ओके, येस, बस हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत, बाकी सगळे काहीही इम्पॉर्टंट नाही आहेत. आणि अशा प्रकारे तुम्हाला पॅन कार्ड दिलं जातो. ओके, येस, सो if you are having okay anything like p then it will be individual person, c stands for company, h stands for hindu undivided family. okay, so this is the status. tajmoy te tumhi bagha tumcho sagela proprietor asal to tumhala individual cha p milela asnar hai. okay, the status of your pan, fine, and next will be the first letter of your surname, fine. okay, so this was about the pan, a very valid document for your income tax. कारण तुमच्या इन्कम टॅक्सचा युजर आय डी हा तुमचा पॅन नंबरच असतो. त्याच्यामुळे तुमचा पॅन नंबर नसेल तर तुम्ही कधीही इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकत नाहीये. त्याच्यामुळे पॅन असणं खूप गरजेचं आहे. ओके, देन डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर बिझनेस रजिस्ट्रेशन, कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात तुम्हाला जर बिझनेस रजिस्टर्ड करायचं तर कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात. द मेन डॉक्युमेंट विच एव्हरी वन शुड होल्ड इज नोन एज शॉप ऍक्ट लायसन्स, विच इज ऑल्सो नोन एज गुमस्ता लायसन्स. ओके, बिझनेस स्टार्ट करायचा आहे. ओके, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल आहात, तुमच्याकडे पॅन नंबर आहे ऍज युअर आयडेंटिटी प्रूफ, देन व्हॉट विल बी युअर बिझनेस प्रूफ की तुम्ही बिझनेस करत आहात, तर दॅट विल बी युअर शॉप ऍक्ट लायसन्स. येस फ्रेंड्स, एव्हरी वन इज क्लिअर. सो यू शुड हॅव शॉप ऍक्ट लायसन्स विथ यू, नाहीतर मग तुमचा बिझनेस हा ग्राह्य धरला जाणार नाहीये. त्याच्यामुळे कुठलाही बिझनेस स्टार्ट करायच्या आधी तुमच्याकडे शॉप ऍक्ट लायसन्स हे हवंच आहे. ओके, सो शॉप ऍक्ट लायसन्स म्हणजे काय आहे, तर तुमची बिझनेस एस्टॅब्लिश झाली आहे ह्याचं एक वॅलिड डॉक्युमेंट आहे. शॉप ऍक्ट नुसार ते कव्हर झालेलं आहे. शॉप एक ऍक्ट आहे. ओके, शॉप ऍक्ट आहे आणि त्यामध्ये लायसन्स इश्यू केलं जाते टू बिझनेस ओनर्स आणि ते असतं शॉप ऍक्ट लायसन्स. ओके, देन द मेन डॉक्युमेंट अगेन इज एमएसएमई, उद्योग आधार, विच इज ऑल्सो नोन एज नाव उद्यम आधार. ओके, ते एक तुम्ही काढून घेतलं पाहिजे. जेव्हापासून ही आधार नंबरची कॉन्सेप्ट आली आहे, आधार नंबर तुमच्या पॅन कार्डला लिंक करा, आधार नंबर तुमच्या टेलिफोन नंबरला लिंक करा, तेव्हापासून हे एमएसएमई पण सगळ्यात जास्त चालणारा डॉक्युमेंट आहे. नाऊ व्हॉट इज द मीनिंग ऑफ एमएसएमई, इट इज मायक्रो स्मॉल मिनी एंटरप्राइजेस. जे लोक मायक्रो बिझनेस, स्मॉल बिझनेस, मिनी बिझनेस, ओके या बिझनेसेस जे करतात त्यांच्यासाठी हा सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. कारण ह्याच्यावरती लोन पण मिळतो. मी ह्याच्यावरचं लोन तुम्हाला नंतर एक्सप्लेन करणारच आहे. बट एव्हरी वन शुड विथ शॉप ऍक्ट लायसन्स शुड होल्ड एमएसएमई लायसन्स. इफ यू आर नॉट हॅव्हिंग टिल नाव, जावा, काढा. 500 रुपये घेतले जातात त्याचे फक्त. ओके, सो एमएसएमई डॉक्युमेंट तुमच्याकडे असलाच पाहिजे. म्हणजेच काय, तुमचा बिझनेस तुमच्या आधारला लिंक झाला पाहिजे. तुमच्या आधार नंबरवरून तुमच्या बिझनेसला नंबर दिला जातो. ओके, म्हणजेच काय, या आधार नंबरचा माणूस या बिझनेसला रजिस्टर्ड आहे, ही ती आयडेंटिटी आहे. ओके, सो त्याला आपण म्हणतो एमएसएमई और उद्योग आधार और उद्यम आधार. ओके, सो दिस इज द मीनिंग ऑफ एमएसएमई रजिस्ट्रेशन. इट इज फॉर ऑल मीडियम, स्मॉल, मिनी, मायक्रो एंटरप्राइजेस. ओके, सो
इट इज नोन एज बॅकबोन ऑफ इकॉनॉमी. कारण इतके छोटे छोटे बिझनेस ओनर्स आहेत ना इंडियामध्ये की ते लोक इकॉनॉमीला पण कॉन्ट्रीब्युट करतात. त्यांच्या सगळ्यांकडे एमएसएमई लायसन्स हे असलंच पाहिजे. ओके, सो मोस्ट स्मॉल बिझनेस ओनर्स आर क्युरियस टू नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ उद्योग आधार. ओके, इट इज नथिंग बट अ गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन. युअर बिझनेस इज रजिस्टर्ड विथ युअर आधार नंबर. ओके, सो इट इज प्रोव्हाइडेड एज अ रेकग्निशन सर्टिफिकेट अलॉंग विथ युनिक नंबर. एक युनिक नंबर दिला जातो तुम्हाला. ओके, अँड दॅट इज नोन एज आधार नंबर, उद्योग आधार नंबर. ओके, तो तुमच्याकडे असेल तर त्या नंबरवरती तुमचा बिझनेस हा रजिस्टर्ड झालेला आहे. सो अलॉंग विथ शॉप ऍक्ट यू शुड हॅव युअर एमएसएमई लायसन्स. ओके, then next is food license. Yes, everyone must be aware of this license. If you are carrying any food business, you should have this food license. Why? Because this is known as the food safety of India's registration license. Okay, and it is a government certificate ensuring food safety in India. म्हणून तुम्ही कुठलाही पदार्थ घेतला तर मागे बघा की RFSI registered असं तिथे येतंय. ओके, म्हणजेच काय, गव्हर्नमेंटचे काही नॉर्म्स आहेत जे फूड लायसन्स घेताना तुम्हाला कोट केले जातात. ते सगळ्याचं गाईडलाईन्स तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला ते फूड लायसन्स दिलं जातं. ओके, सो आपण, मी ऍज अ कन्झ्युमर म्हणून पण मला एक विश्वास बसतो की हे लोक ते सगळे गाईडलाईन्स फॉलो करतात कारण त्यांच्याकडे फसे लायसन्स आहे. ओके, फूड लायसन्स आहे त्यांच्याकडे. सो इट इज अ गव्हर्नमेंट डॉक्युमेंट. अगेन, दोज हू आर कॅरिंग फूड बिझनेस, दे शुड हॅव कंपल्सरीली अलॉंग विथ शॉप ऍक्ट अँड एमएसएमई, दे शुड हॅव फूड लायसन्स विथ देम. ओके, अँड नेक्स्ट इज पार्टनरशिप डीड. ओके, आपण कुठला टॉपिक करतोय की कुठले कुठले डॉक्युमेंट्स बिझनेससाठी इम्पॉर्टंट आहेत, तर हे फूड लायसन्स किंवा शॉप ऍक्ट लायसन्स, एमएसएमई लायसन्स. ओके, शॉप ऍक्ट हे कुठल्याही बिझनेस फॉर्मला चालतंय. एमएसएमई, अगेन, इफ यू आर अ प्रोप्रायटर, युअर पार्टनरशिप डीड ऑर कंपनी फॉर्म, त्यांच्यासाठी जरी काढलं तरीही चालतंय. फूड लायसन्स, दोज आर कॅरिंग फूड बिझनेस, नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ पार्टनरशिप डीड. ओके, जेव्हा तुम्ही पार्टनरशिप फॉर्म करता तेव्हा तुमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट कुठलं धरलं जातंय, तर ते आहे पार्टनरशिप डीड. ओके, सो पार्टनरशिप डीड इज अन अग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स. ओके, का त्यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग मधून काही गोष्टी घडल्या पाहिजे, जसे की त्यांनी किती प्रॉफिट काढायचंय, त्यांनी किती लॉस घेतला पाहिजे, त्यांनी किती कॅपिटल विथड्रॉ करायचंय, त्यांनी पर्सनल एक्सपेन्स किती केला पाहिजे बिझनेस मधून, या सगळ्या गोष्टींचा हिशोब त्या पार्टनरशिप डीड मध्ये दिलेला असतो. त्याच्या अगेन्स्ट गेला तर केस करता येते, पण तुम्ही ते सगळे रूल्स फॉलो केले पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला लीगली बाइंड करण्यासाठी, दोन पार्टनर्सला लीगली बाइंड करण्यासाठी असते पार्टनरशिप डीड. येस, एव्हरीवन इज क्लिअर. अँड लास्ट, द डॉक्युमेंट विच एव्हरीवन शुड हॅव, ओके, फॉर प्रायव्हेट लिमिटेड अँड पब्लिक लिमिटेड ऑर LLP इज सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. तर तुम्ही कंपनी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये आहात, म्हणजेच काय, प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड मध्ये, तर तुमच्याकडे सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. ओके, इट इज अ लीगल डॉक्युमेंट ऑर लीगल प्रूफ ऑफ एनी कंपनी. सो तुम्ही जेव्हा कंपनी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये जातात तेव्हा पार्टनरशिप डीड, वॉटर किंवा दुसरे डॉक्युमेंट घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला ऑफऑपर्स जेव्हा तुम्ही रजिस्टर करायला जाता रजिस्ट्रार कडे, तेव्हा तुम्हाला हे सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळतं. ओके, सो एनी वन हु इज इनटू द कंपनी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन, दे शुड हॅव सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. ते दिलंच जातं, ते तुम्ही तुमच्या बिझनेसला, म्हणजे तुमचा व्हॉट एव्हर जो काही बिझनेस असेल, तिथे एकदम एंट्रन्सला ते सर्टिफिकेट लावायचं असतं कंपल्सरीली. म्हणजे लोकांना, सप्लायर्सला, कस्टमर्सला कळेल की तुम्ही कंपनी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये आहात. ओके, सो दिस इज नोन ऍज सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. ओके फ्रेंड्स, येस, सो डायरेक्ट टॅक्सेस मध्ये मी हे काय घेते, तुम्हाला असं वाटत असेल अरे डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे ते सगळे इन्कम टॅक्सचे कॅल्क्युलेशन आले, तर हे काय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला डायरेक्ट टॅक्सेस साठी उपयोगी पडणारे आहेत. तुम्ही बिझनेस करत आहात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असलंच पाहिजे. तुमच्याकडे पॅनचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे, तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागतात त्याचं नॉलेज असलं पाहिजे, आणि कुठल्या बिझनेस फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन आहेत त्याचं एक तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. कारण तुम्ही उठून जर कंपनी फॉर्म मध्ये रजिस्टर्ड केलं तर तुम्हाला एवढ्या लीगल फॉर्मॅलिटीज कराव्या लागतील की तुम्ही म्हणाल की मी साधा सोल प्रोप्रायटरचा बिझनेस केला असता तर बरं झालं असतं, डोक्याला ताप झाला नसता. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की देर आर व्हॉट टाइप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. ओके, आणि कुठले कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात बिझनेस ऑर्गनायझेशनला. ओके, येस, ओके, नाव हाऊ मेनी ऑफ यू आर अवेअर अबाउट करंट अकाउंट. येस, करंट अकाउंट, येस, कमेंट मध्ये येस नो काही टाकलं तरी चालेल. हाऊ मेनी ऑफ यू आर अवेअर अबाउट करंट अकाउंट, आणि लोक इथं बिझनेस करतात त्यापैकी किती जणांचे करंट अकाउंट आहे. येस, सोनल, व्हेरी गुड, करंट अकाउंट आहे. येस, एनी वन एल्स, करंट अकाउंट,
Okay, good. You are having two current accounts. Very good. Yes. Yes, it's very good for two businesses. Okay. Yes, everyone is aware about current account. Yes. Now, what I have to say. जेव्हा तुम्ही लोक बिझनेस स्टार्ट करता ओके तेव्हा खूप जणांना हे माहित नसतं की करंट अकाउंट कट असलं पाहिजे ओके माझे क्लायंट आहेत ओके द फेमस युट्यूबर ऑफ सांगली ओके त्यांच्याकडे सिल्वर ट्रॉफी आहे त्यांचं नाव नाही मी डिस्क्लोज करणार माझे क्लायंट आहेत ते आणि ते जेव्हा 2 वर्षांपूर्वी माझ्याकडे आले तेव्हा त्यांचे मी बँक अकाउंट मागितले फायनान्शियल रिपोर्ट प्रिपेअर करायला आणि त्यात सगळे सेव्हिंग्स अकाउंट होते ओके I asked him that, sir, where is your current account? He said, what is the meaning of current account? I said, how much income you are incurring per year? The tenchi income sadharan ek 25 te 28 lakh rupaye hoti. Yaudi tenna tencha classes madun yenari cash hoti. Okay? Cash madun kaditari check madun yenari paise hoti. Eka post chi fee tenchi 25,000 rupaye hoti. Kuni kuni installments madhe daecha, kuni kuni patkan pay korun takaycha. Okay? हे ते सगळे पैसे त्यांच्या सेव्हिंग अकाउंट वरती घेत होते त्यांना माहितच नाही की करंट अकाउंट काय कन्सेप्ट आहे त्यांना वाटायचं बस माझ्या नावाने अकाउंट आहे त्याच्यावरती मी पैसे घेतोय कळलंय तुम्हाला सगळ्यांना की लोकांना माहितच नाहीये की करंट अकाउंट तुम्ही जेव्हा बिझनेस सुरू करणार तेव्हा तुम्हाला करंट अकाउंट काढणं किती गरजेचं आहे हे करंट अकाउंट कुठून निघणार आहे तर तुमच्या शॉप ऍक्ट एमएसएमई पार्टनरशिप डील या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला करंट अकाउंट निघणार आहे ओके सो त्यांना मी म्हटलं की सर तुमचं करंट अकाउंट हवंय सेव्हिंग तर तुमचे पर्सनल झाले सो ही सेड आय एम नॉट अवेअर अबाउट द करंट अकाउंट आणि त्याची प्रोसिजर काय सो द पर्सन हु वॉज डुईंग बिझनेस फ्रॉम 20 इयर्स सो नो कन्सल्टंट सजेस्टेड हिम की तुम्ही तुम्ही करंट अकाउंट ही काढलं पाहिजे वाय बिकॉज ही हिमसेल्फ वॉज फायलिंग हिज रिटर्न्स ओके ते पण एक 2-3 वर्ष झाले होते काहीतरी कुठून तरी गोळा केला आणि कुठल्या तरी कन्सल्टंटकडे दिलं होतं आणि ते लोक फाईल करायचे पण त्यांनी सजेस्ट नाही केलं की तुम्ही करंट अकाउंट काढलं पाहिजे ओके सो इफ यू आर डुईंग अ बिझनेस कंपल्सरीली यू शुड हॅव अ करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंटचा मिनिंग काय होतोय ओके गव्हर्नमेंटने आता एक स्कीम पण काढली की प्रत्येक माणसाकडे एक सेव्हिंग अकाउंट हवाय ओके 1 person 1 bank account सो सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय आहे आधीच्या काळी काय व्हायचं बायका माणसं पैसे असे साठवून ठेवायचे कुठे ना कुठेतरी होऊ नये त्याच्यामुळे सेव्हिंग अकाउंट ही कन्सेप्ट आली की तिथं पैसे भरा ओके पण तिथून ट्रान्झॅक्शन करायचे नाहीये डेली देणं घेणं करायचं नाहीये कधीतरी ट्रान्झॅक्शन होऊ दे कधीतरी तुमचे बँकेचे ट्रान्झॅक्शन होऊ दे कॅश विथड्रॉ केली आहे कधीतरी तुमच्या पर्सनल युज साठी तर ते तुम्ही सेव्हिंग अकाउंट मधून करू शकताय बट इफ यू आर डुईंग अ बिझनेस अँड डेली यू आर हॅव्हिंग अ ट्रान्झॅक्शन ऑफ गिव्ह अँड टेक ओके व्हॉट एव्हर तर तुमच्याकडे कंपल्सरीली करंट अकाउंट हे हवंच आहे ओके फ्रेंड्स सो करंट अकाउंटला लिमिट नाही आहे तुम्ही एन नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन करू शकताय पण सेव्हिंग अकाउंटला लिमिट आहे एकदा मी माझ्या सेव्हिंग अकाउंट मध्ये असाच माझा 1 लाखाचा चेक भरला माझा बिझनेसचा चेक भरला तर मला लगेच तिथून ऑडिटरचा फोन आलता जी बँकमध्ये ऑडिट करत होती की मॅडम हा तुम्ही का भरला सेव्हिंग अकाउंटला तुमचे ट्रान्झॅक्शन 4-5 हजारचे आहेत वर्षभर आणि एकदमच 1 लाख रुपये का आले ओके सो ही ऑडिटची क्वेरी प्रत्येक बँक अकाउंट मध्ये निघते आणि ती असते सेव्हिंग बँक अकाउंटला त्याच्यामुळे तुम्हाला जर डेली ट्रान्झॅक्शन करायचे आहेत तर तुमच्याकडे कंपल्सरीली करंट अकाउंट हवंय इफ यू आर अ बिझनेस ओनर देन यू शुड होल्ड अ करंट अकाउंट विथ युअर सेल्फ ओके सेव्हिंग अकाउंट पर्सनल अकाउंट ठेवायचंय कधीतरी युज करायचंय ओके सो दिस इज द मिनिंग ऑर दिस इज द डिफरन्स अबाउट करंट अकाउंट अँड सेव्हिंग बँक अकाउंट ऑल राईट फ्रेंड्स अँड देर इज वन मोर कॉन्सेप्ट व्हॉट इज बँक ओडी येस ओडी मीन्स ओव्हरड्राफ्ट अकाउंट ओके हे एका प्रकारचं लोनच आहे मीन्स काय असतं की तुम्हाला लोन घ्यायचं नाही कुठल्याही प्रकारचं लोन घ्यायचं नाही पण बँक जर तुमची हिस्ट्री चांगली असेल तुमची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चांगली असेल तर बँक काय करते तुम्हाला असेच पैसे देते तुमच्या अकाउंटला डिपॉझिट करते आणि ते पैसे तुम्ही तुमच्या बिझनेससाठी वापरू शकताय मीन्स इट इज अ टाईप ऑफ लोन ओके सो इट इज अ टाईप ऑफ लोन विच बँक गिव्स यू आणि तुम्ही जितके पैसे वापरले आहेत त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट चार्ज होतो ओके सपोज माय बँक ओडी इज ऑफ 4 लाख म्हणजे मी बँकेकडून 4 लाख रुपये घेतलेले आहेत ऑन क्रेडिट ओके ओव्हरड्राफ्ट झालंय ते ओव्हरड्राफ्ट म्हणजे माझ्या बॅलन्स पेक्षा जास्त एक्सेप्ट करून माझ्याकडे आज पैसे आलेले ओके सो ओडी मध्ये काय होतंय मी 4 लाखाचा असेल आणि ह्या महिन्यात मी 4 लाख 1 लाख रुपयेच वापरले बँकेचे तर मला इंटरेस्ट फक्त 1 लाखावरती चार्ज होणार ओके सो ही बिझनेस ओनर्सला दिलेली एक फॅसिलिटी आहे बँकेकडून मिळालेली फॅसिलिटी आहे
की तुम्ही बिझनेस करताना कुठल्याही लोन किंवा कुठल्याही कोलॅटरल मध्ये झंझट मध्ये न पडता तुम्ही स्वतःच बँक अकाउंट मध्ये पैसे जास्त प्रमाणात ड्रॉ करू शकताय. त्याला आपण म्हणतो ओडी अकाउंट, ओव्हरड्राफ्ट अकाउंट, जी बँक आपल्याला आपला ट्रॅक रेकॉर्ड बघून पैसे जास्तीचे देते. ओके, सो फ्रेंड्स आय होप यू ऑल मस्ट बी क्लिअर विथ द कन्सेप्ट ऑफ सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट अँड बँक ओडी. ओके, सो तुम्हाला लोन हवं असेल तर कुठलंही लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी किंवा कुठलंही लोन, बिझनेस लोन, प्रोजेक्ट लोन काढायची गरज नाहीये. तुम्ही ओडी थ्रू पण तुमचे पैसे घेऊ शकताय बँकेकडून. ओके, द ओनली कंडिशन इज दॅट यू शुड हॅव अ गुड ट्रॅक रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन. ओके, बँक शुड बी एश्युअर्ड की तुमच्याकडे चांगल्या प्रमाणात पैसे येतात आणि तुम्ही त्या बँकेचे पैसे फेडू शकताय. ओके, येस. नाव अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, टॅक्स रेट्स फॉर डिफरंट फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. जसं की मी मगाशी सांगितलं, पार्टनरशिप फर्म मध्ये कोणी कोणी पडतं आणि माहितच नसतं टॅक्सेस किती आहे, तर पार्टनरशिप फर्म 30% टॅक्सेस लागतात. कॅन यू बिलीव्ह, तुम्ही कमवलेल्या इन्कम, आय एम नॉट सेइंग अबाउट द टर्न ओव्हर, इन्कम, द प्रॉफिट विच यू आर अर्निंग, ऑन दॅट यू हॅव टू पे 30% ऑफ इन्कम टॅक्स. ओके, सेम वे इफ यू आर इन टू अ कंपनी फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, अगेन यू हॅव टू पे 30% ऑफ टॅक्स. ओके, इवन दो इफ यू अर्न 1 रुपी, तुम्हाला 30 पैशाचा टॅक्स हा भरावा लागणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे तुम्ही काहीही केलं तर पार्टनरशिप फर्म आणि कंपनी फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये डायरेक्टली फ्लॅट 30% हा टॅक्स लागतो तुम्हाला तुमच्या इन्कम वरती. इन्कम मीन्स प्रॉफिट. ओके, आय एम नॉट सेइंग अबाउट द टर्न ओव्हर, म्हणजे कमवलेल्या प्रॉफिट पैकी आपल्याला इथं 10-12 रुपये पण दुसऱ्याला द्यायला नको वाटतात आणि गव्हर्नमेंटला 30% टॅक्सेस भरायचे आपण, ओनली 70% विथ असेल. ओके, आणि ते पण कुठेतरी जीएसटी मध्ये जात आहेत, कुठेतरी दुसऱ्या टॅक्सेस मध्ये जात आहेत, आपल्याला मिळत नाहीये. म्हणजे आपण कॉमन माणूस अर्न किती करतोय. ओके, आलाय फरक तुम्हाला समजायला? मी कमवल्यापैकी 30% मी गव्हर्नमेंटला इन द नेम ऑफ इन्कम टॅक्स देते, त्याच्यानंतर काही प्रमाणात मी जीएसटी पे करते, म्हणजे माझ्याकडे हार्डली 40-30% प्रॉफिट राहतोय जो मी वापरू शकते. ओके, परत त्यात दुसरे टॅक्सेस असतात, माझं इलेक्ट्रिसिटी बिल आलं, माझं प्रॉपर्टी टॅक्स आलं, वॉटर टॅक्स आला, असे छोटे टॅक्सेस येतच राहतात. म्हणजे आपण बिझनेस करताना पण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे की टॅक्सेसच्या नावाखाली माझा किती एक्सपेन्स होतोय आणि माझ्या हातात किती राहतोय. तुम्हाला हे कधीच लक्षात येणार नाही की तुमच्या हातात किती राहतंय, का? कारण तुम्ही प्रिव्हियस इयर मध्ये ते कमवलेलं असतं आणि टॅक्स तुम्ही भरतात असेसमेंट इयरला, जेव्हा तुम्ही ऑलरेडी नेक्स्ट फायनान्शियल इयरची इन्कम कमवायला सुरू केलेलं असतं. म्हणून हा टॅक्सचा बर्डन नक्की किती पडतोय आणि मी किती कमवलंय ह्याचा अंदाजच लागत नाही. ओके, हेच तर गव्हर्नमेंटला हवंय ना, म्हणून ते इन्कम टॅक्सची डेट 1-6 महिने दिली. आपल्याला कॅल्क्युलेट नाही दिलेली, आपल्याला अंदाज नको यायला की आपण गव्हर्नमेंटला टॅक्सेसच्या नावाखाली किती पैसे भरतोय, हे आपल्याला अंदाज नको यायला. त्याच्यामुळे आपल्याला टॅक्सची डेट 3-4 महिने पुढे दिलेली आहे. ओके, सो वेन यू आर पेईंग द टॅक्स इन द मंथ ऑफ जुलै, यू आर पेईंग फ्रॉम युअर करंट इन्कम, आणि मागच्या वर्षीच्या इन्कम मधून तुम्ही पे नाही करत आहेत, कारण ते पे जे काही इन्कम होती ती गेली मागच्या वर्षी प्रिव्हियस इयरला. असेसमेंट इयरला करंट इन्कम मधूनच पे करावी लागते आपल्याला. ओके, सो व्हॉट आय एम ट्राईंग टू से, तुम्हाला पार्टनरशिप फॉर्म बनवायची आहे, आधी टॅक्सेसचं कॅल्क्युलेट करा, बिकॉज फ्लॅट 1 रुपी जरी कमवला तरी फ्लॅट 30% टॅक्स हा लागणार आहे. कंपनी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन, अगेन फ्लॅट 30%. ओके, येस. देन फॉरेन कंपनी, येस, फॉरेन कंपनीजला 40% टॅक्स आहे. फॉरेन कंपनी मी परत एकदा सांगते, जी इंडियामध्ये रजिस्टर्ड आहे बट ज्याचे मेजॉरिटी शेअर्स हे बाहेरच्या देशातली लोक होल्ड करतात. ओके, बाहेरच्या देशातली कंपनी बाहेरच आहे, सिंगापूरची कंपनी सिंगापूरमध्येच आहे, तर ती इंडियन लोकांसाठी फॉरेन कंपनी होत नाही. फॉरेन कंपनी म्हणजे जी सिंगापूरची कंपनी इंडियामध्ये रजिस्टर्ड आहे, इंडियामध्ये रजिस्टर्ड असली पाहिजे, पण तिचे मेजॉरिटी शेअर्स हे बाहेरच्या लोक बाहेरच्या देशातली लोक होल्ड करतात, त्याला आपण म्हणतो फॉरेन कंपनी. आणि ती रजिस्टर्ड असल्यामुळे तिला ती इन्कम टॅक्स मध्ये कव्हर होतीये, आपल्या इंडियन इन्कम टॅक्स मध्ये कव्हर होतीये. ओके, सो त्यांना दिलेत रेट 40%. वाय? बिकॉज टू प्रमोट इंडियन इंडस्ट्रीज. इंडियन कंपनीज प्रमोट होण्यासाठी आपल्याला टॅक्सचा रेट कमी आहे, 30%, गव्हर्नमेंटच्या भाषेत कमी आहे, आपल्यासाठी तो खूप जास्त आहे. आणि फॉरेन कंपनीजसाठी 40%, मीन्स इफ एनी कंपनी, फॉरेन कंपनी वॉन्ट्स टू डायरेक्टली इन्व्हेस्ट इन इंडियन कंपनी ऑर हॅव टू टेक मेजॉरिटी शेअर्स, तर त्यांना 40% हा इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. ओके, देन व्हॉट इज द कंडिशन ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली अँड इंडिव्हिज्युअल? सो दे आर हॅव्हिंग स्लॅब रेट्स विच वी विल स्टडी इन अ नेक्स्ट टॉपिक. ओके, सो इंडिव्हिज्युअल असेल, हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल, त्यांना खूप सारे कन्सेशन्स आहेत,
म्हणजे तुम्ही सोल प्रोप्रायटरशिप मध्ये जर बिझनेस करत आहात तर थोडेफार प्रमाणात तुम्हाला कन्सेशन मिळतं. ते काय? द फर्स्ट इज द स्लॅब रेट. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्लॅब रेट? ओके, सो स्लॅब रेट म्हणजे काय? गव्हर्नमेंट म्हणतंय 2.5 लाखापर्यंत नो टॅक्स. तुमची इन्कम या वर्षाची 2.5 लाखपर्यंत झाली असेल तर तुम्हाला 0 टॅक्स येणार आहे. हे फक्त आणि फक्त इंडिव्हिज्युअल म्हणजे सोल प्रोप्रायटर आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिलीला आहे. ओके, बाकी कुणालाही नाही. सो 2,50,000 नो टॅक्स, 2,50,000 to 5,00,000 5% तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. 5 लाख ते 10 लाखाच्या मध्ये तुमची इन्कम असेल तर तुम्हाला 20% टॅक्स भरायचा आहे. आणि तुमची इन्कम 10 लाखाच्या पुढे जात असेल तर अगेन सेम पार्टनरशिप फॉर्म आणि कंपनी फॉर्मला जितके 30% रेट तेवढ्या 30% तुम्हाला भरायचं. ओके, हे आहेत स्लॅब रेट्स. म्हणजे मी माझा प्रॉफिट या वर्षीचा जर 4,50,000 दाखवला तर मग मी कुठल्या ब्रॅकेटमध्ये बसणार? 5%, म्हणजे मला 5% टॅक्स भरावा लागणार आहे. पण माझा प्रॉफिट जर 6 लाख रुपये असेल तर मी 20% स्लॅबमध्ये बसणार. ओके, सो हे आहेत स्लॅब रेट्स, ह्याचं तुम्हाला डिटेल अंडरस्टँडिंग येईल. ओके, सो मी फक्त इंट्रोड्यूस करून देते की 2.5 लाखापर्यंत नो टॅक्स फॉर इंडिव्हिज्युअल्स अँड फॉर हिंदू अनडिवायडेड फॅमिली. त्याच्यामुळे 2.5 लाखाच्या आत इन्कम असेल तुम्हाला टॅक्सचा भार बसणार नाही. बट स्टील यू कॅन फाईल युअर नील रिटर्न्स ऑफ इन्कम टॅक्स. ओके, कारण इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे व्हॅलिड डॉक्युमेंट आहे. सो नील रिटर्न भरायचंय म्हणजे तुमची इन्कम कोट करायची पण त्याच्यावरती टॅक्स हा नील असणार आहे. देन इफ युअर इन्कम इज लाईंग बिटवीन 2,50,000 to 5,00,000 देन यू हॅव टू पे अ टॅक्स ऑफ 5%. ओके, यू हॅव टू पे अ टॅक्स ऍट द रेट ऑफ 5%. If your income is between, income means profit, not turnover, okay, it is between 5 lakh to 10 lakh, then you have to pay 20% tax. And if it is between 10 lakh, means more than 10 lakh, then you have to pay 30% of tax. Okay, so hey, individuals and Hindu undivided family la applicable ahe. But as per the new slab rate, okay, hey, me ka sangte hai, kan tumhi tumche income sa calculation karu shakta hai. इथं न्यू स्लॅब रेट्स नुसार किंवा न्यू गव्हर्नमेंटने काय आणलं आहे रूल ह्या असेसमेंट इयरला. जर तुमची इन्कम 2.5 लाख असेल नील, ओके, जर हे 2.5 लाख ते 5 लाखपर्यंत झाली तर आम्ही हा जो 5% तुमचा टॅक्स आहे तो आम्ही तुम्हाला माफ करणार. पण तुम्ही 5,01,000 जरी कमवला तरी आम्ही असंच कॅल्क्युलेट करणार 2.5 लाखापासून, म्हणजे 2.5 लाखला नील, 2.5 लाख ते 5 लाख 5%. ओके, कळलंय तुम्हाला काय मला सांगायचंय? न्यू टॅक्स रेट काय सांगतोय? 2.5 लाखापर्यंत नो टॅक्स, ठीक आहे. पण तुम्ही 2.5 लाख ते 5 लाखाच्या टॅक्स मध्ये बसत असणार तर हा 5% तुमचा जो काही टॅक्स येणार आहे, आता हा किती येणार? 5 लाख मधून 2.5 लाख रुपये गेले, 2.5 लाख रुपये राहिले. 2.5 लाखावरती 5% 12,500 रुपये येतात. तर हे 12,500 रुपये आम्ही तुम्हाला माफ करणार. पण तुम्ही 5 लाखावरून 1 रुपया जरी कमवला, म्हणजे 5,01,000 जरी तुमची इन्कम झाली तरी आम्ही मग 2.5 लाखापासूनच कॅल्क्युलेट करणार. ओके, मग तुमचे हे 5% माफ होणार नाही. तर हे का केलं? का तर ज्यांची इन्कम 5 लाखापेक्षा कमी आहे त्या लोकांना इन्कम टॅक्सचा भुर्दंड नको बसायला, म्हणजे इंडिव्हिज्युअल्सला आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिली, त्याच्यामुळे ते केलेलं आहे. पण तुम्ही 5 लाखापेक्षा 1 रुपया जरी जास्त कमवताय तर त्यांचं म्हणणं आहे तुम्ही मेजर इन्कम कमवणारे आहात, त्याच्यामुळे तुम्हाला काय फरक पडत नाही आहे 12,500 चा, त्याच्यामुळे तुम्हाला ते आम्हाला पे करावेच लागणार आहेत. ओके, सो त्याच्यामुळे नवीन टॅक्स नुसार मला हे का सांगायचंय? कारण तुमची जर इन्कम ही कुठेतरी 5 लाखाच्या पुढे जात असेल तर तुम्ही ते कुठेतरी कॅल्क्युलेट करून 5 लाख आणली पाहिजे आणि रिटर्न मध्ये कोट केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला 0 टॅक्सेशन येईल. पण तुम्ही 5 लाखापेक्षा 1 रुपया जरी कमी केला तर तुम्हाला विनाकारण ते 12,500 भरावेच लागणार आहे. ओके, सो तुम्ही त्याच्यानुसार तुमचे टॅक्स प्लॅनिंग करू शकताय. आपल्याला टॅक्स चोरी करायचा नाहीये, आपल्याला टॅक्स प्लॅनिंग करायचंय, म्हणून आपण इन्कम टॅक्स शिकतोय. आपल्याला गव्हर्नमेंटला फसवून सगळे कॅशनी व्यवहार करून टॅक्स चुकवायचा नाहीये, पण आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करून ते कोट करायचं आहे की माझी इन्कम 5 लाखापेक्षा आत आहे आणि त्याच्यामुळे मी टॅक्स भरायला जबाबदार नाहीये. ओके, ऑल राईट. देन नेक्स्ट इज हेड ऑफ इन्कम. कुठल्या कुठल्या इन्कम वरती इन्कम टॅक्स लागतो? सो फर्स्ट इज इन्कम फ्रॉम सॅलरी. तुम्ही सॅलराइज एम्प्लॉई आहात, तुम्हाला इन्कम टॅक्स लागणार. देन इफ यू आर हॅव्हिंग अ हाऊस प्रॉपर्टी, घर आहे स्वतःच्या नावावरती आणि रेंटनी दिलंय, इन्कम टॅक्स लागणार.
इनकम फ्रॉम अदर सोर्सेस कुठल्या तरी कंपनीमध्ये शेअर्स आहेत किंवा त्याच्यावरती डिव्हिडंड मिळतोय किंवा स्वतःची एफडी आहेत आणि इंटरेस्ट मिळतोय इन्कम टॅक्स लागणार. इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन्स, कॅपिटल गेन म्हणजे शेअर्स घेतले आणि विकले, प्रॉपर्टी घेतली आणि विकली, त्याच्यातून जो कमवणारा प्रॉफिट होता त्याला आपण म्हणतो कॅपिटल गेन, टॅक्स लागणार. आणि लास्ट आहे इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन, जे तुमच्या सगळ्यांनाच माहीत आहे, मी बिझनेस करते आणि मला त्याच्यावरती इन्कम टॅक्स भरावा लागतोय. नो, यू आर सपोज टू पे इन्कम ऑन ऑल दिस फाईव्ह हेड्स. इवन दो इफ यू आर नॉट डुईंग एनी इन्कम बट यू आर अर्निंग अ रेंट इन्कम, टॅक्स लागणार म्हणजे लागणार, इन्कम टॅक्स लागणार म्हणजे लागणार. ओके, काहीच करत नाहीये, घर पण नाहीये, पण माझ्या एफडीज आहेत बँकेत, असं खूपदा खूप सिनियर सिटीजन्सचं किंवा रिटायर्ड एम्प्लॉईजचं होतं. ओके, एफडी करतात आणि इंटरेस्ट मिळवतो, इंटरेस्ट मिळाला 10,000 पुढे गेला तुम्हाला इन्कम टॅक्स लागणार आहे. सो दीज ऑल आर द हेड्स फ्रॉम विच यू हॅव टू पे इन्कम टॅक्स टू गव्हर्नमेंट. ओके, येस. सो इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन अँड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, त्याचं मी फक्त एक इंट्रोडक्शन देते. सॅलरीमध्ये काय येतंय, तर तुम्ही मिळवलेली वेजेस, पेन्शन्स, देन ग्रॅच्युटी. ओके, तर सॅलरी हे सगळं, कमिशन, ओके, फीस कमवली आहे, हे सगळं तुम्हाला मिळतं सॅलरीमधून. म्हणजे सॅलरीमधून ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळतात, काही अलाउन्सेस मिळतात, ते परक्युसाइट्स मिळतात, काहीही मिळालं तुम्हाला सॅलरी मधून तर ती तुमची इन्कम टॅक्सेबल होणार आहे. ओके, सो ती कशी कॅल्क्युलेट होणार, स्लॅब रेट नुसार, 2.5 लाखापर्यंत नील, 2.5 लाखाच्या ते 5 लाखाच्या पुढे 5%. ओके, सो पण तुमची सॅलरी इन्कम आहे, बिझनेस नाहीये पण सॅलरी इन्कम आहे, तर तुम्हाला इन्कम फ्रॉम सॅलरी मधून काय होणार आहे, टॅक्स लागणार आहे. सेकंड इज हाऊस प्रॉपर्टी. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ हाऊस प्रॉपर्टी? इफ यू आर अर्निंग एनी रेंट ऑन युअर हाऊस, ओके, सपोज माझे दोन घर आहेत, एक पुण्यात आहे, एक सांगलीत आहे, पुण्यातलं घर मी भाड्याने दिलंय, तर ते भाड्याने दिलेल्या घरावरती मला टॅक्स लागणार. जे काही मला इन्कम मिळती आहे, जर ती 2.5 लाखाच्या पुढे जात असेल, तर त्याच्यावरती मी इन्कम टॅक्स हा पे करायचा आहे. ओके, सपोज माझे दोन घर आहे, पुण्यात आणि सांगलीत, सांगलीतल्या घरात मी राहतीये आणि पुण्यातलं घर मी भाड्याने दिलेलं नाहीये, भाडं मिळत नाही म्हणून इन्कम टॅक्स लागत नाही असं नाही. गव्हर्नमेंटने सांगितलंय जरी ते घर मोकळं असलं तर तुम्ही डीम्ड इन्कम पकडायची. त्या एरियातला रेट किती चालू आहे मार्केट मधला, सपोज 15,000 रेंट, तर 15,000 हा मनाने कॅल्क्युलेट करून तुम्ही आम्हाला पैसे द्यायचे. तुम्ही घर मोकळं का ठेवलं, स्वतःच्या युज साठी काही घेणं देणं नाहीये, त्याला म्हणतात डीम्ड इन्कम. म्हणजे मी घर जरी मोकळं ठेवलं तरी मला मार्केट रेटनुसार माझी इन्कम काढायची आणि त्याच्यावरती मी टॅक्स पे करायचा. सो दोन घर जरी असले आणि रेंट मी नाही दिलं किंवा कॅश मी जरी घेत असाल तरी ती डीम्ड इन्कम पकडली जाणार आणि तुम्हाला त्याच्यावरती टॅक्सेस पे करावे लागणार आहेत. ओके, सो फर्स्ट आपण बघितलं सॅलरीसाठी, सेकंड आपण बघितलं हाऊस प्रॉपर्टीसाठी. एक सेल्फ ऑक्युपाईड होऊ शकतोय, म्हणजे मी एका घरात राहू शकते पण बाकीचे सेल्फ ऑक्युपाईड होत नाहीत. ओके, मग ते तुम्ही रेंटनी देऊ नाहीतर नको देऊ, तुम्हाला त्याच्यावरती रेंट हा कॅल्क्युलेट करायचा आहे. यू हॅव टू कन्सिडर इट ऍज युअर इन्कम अँड यू हॅव टू पे टॅक्सेस ऑन दॅट. ओके, सो त्याच्यावरती पण काही काही कमी आपल्याला काही अलाउन्सेस दिलेत गव्हर्नमेंटनी, सांगितलंय की तुम्ही आता लोक खूपदा काय करतात, इन्कम टॅक्स प्लॅनिंग म्हणजे घर घ्यायचं. घर का घ्यायचं? घर घेतलं तर रेंट पे मिळणार, रेंट मिळालं तर इन्कम टॅक्स पे करावं लागणार, मग घर का घ्यायचं? तर घर ह्याच्यासाठी घ्यायचं की आपल्याला गव्हर्नमेंटनी सांगितलंय की तुम्ही आम्ही तुम्हाला डिडक्शन्स देणार. ओके, डिडक्शन्स म्हणजे काय, तुमच्या इन्कम मधून आम्ही तेवढे, तुम्ही घराला जे काही प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट पे करताय ना, म्हणजे लोन इन्स्टॉलमेंट पे करताय, ओके, लोन मीन्स घर घेतलं पाहिजे, तर ते आम्ही तुमचं मायनस करणार तुमच्या इन्कम मधून आणि मग तुम्ही जाऊन तुमचा ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट करून टॅक्स भरू शकताय. तर ते मायनस होतंय मग टॅक्स प्लॅनिंग होतीये, म्हणून लोक जाऊन घर घेतात. ओके, थर्ड इज इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. बिझनेस म्हणजे द ऍक्टिव्हिटीज विच यू आर कॅरिंग, प्रोफेशन मीन्स ऑल द लॉयर, सीए, आर्किटेक्ट्स आर कवर्ड इन दिस प्रोफेशन. ओके, सो तुम्ही काहीही बिझनेस मधून इन्कम कमवा, इन्कम नॉट द टर्न ओव्हर बट द प्रॉफिट, ऑर प्रोफेशन मधून इन्कम कमवा. प्रोफेशन म्हणजे काय, आता सपोज मी कोचिंग क्लासेस मध्ये आहे, माझं काम काय आहे, फक्त यायचंय आणि बडबड करून जायचंय, मी त्यातून पैसे कमवतीये. But still, whatever money I am incurring, though I am not incurring any expense, that whole money will be considered as my income. And I am going to pay tax for that. Okay? If I don't have any money, then I will consider all the money in my income, and I will pay tax for that. Okay? So,
बिजनेस म्हणजे काय ऑल द ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी विच यू आर कॅरिंग ऑर ऑल द इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी विच यू कॅन से नॉट द ट्रेडिंग इवन इफ यू आर अ मॅन्युफॅक्चरर ओके यू आर कॅरिंग युअर ऍक्टिव्हिटी फॉर ट्रेड कॉमर्स मॅन्युफॅक्चर एनिथिंग तर ते सगळे तुमचं काय होणार बिझनेसमध्ये कॅल्क्युलेट होणार तुमची स्पेक्युलेटिव्ह इन्कम सुद्धा ओके म्हणजेच काय जी नॉन लीगल आहे तुम्ही लॉटरीचा बिझनेस करत आहात तुम्ही वॉट एव्हर हॉर्स रायडिंगचा बिझनेस करत आहात तिथे पैसे लावत आहात ओके तरीही ती तुमची बिझनेस इन्कमच कन्सिडर केली जाईल आणि ती स्पेक्युलेटिव्ह असो नाही तर नॉन स्पेक्युलेटिव्ह असो इट विल बी कन्सिडर्ड ऍज युअर इन्कम आणि त्याच्यावरती तुम्ही टॅक्स पे करायचा आहे ओके सो प्रोफेशन मीन्स एनी काइंड ऑफ जॉब ओके ऑफ सी ए लॉयर डॉक्टर इंजिनियर्स आर्किटेक्ट्स ओके ज्यांच्याकडे स्किल आहे त्या लोकांना आपण म्हणतो प्रोफेशन आणि त्या लोकांची इन्कम वरती पण टॅक्स बसतो ओके सो दिस इज द मीनिंग ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन नाउ नेक्स्ट इज युअर कॅपिटल गेन मी बिझनेस करत नाहीये माझे घर पण नाहीये माझी सॅलरी पण नाहीये पण मी काय करते मी जागा खरेदी करते जागा विकतीये जागा खरेदी करते जागा विकतीये तर त्याच्यावरती होणारा प्रॉफिट ही असते तुमची कॅपिटल गेन ज्याच्यावरती तुम्हाला लागतो इन्कम टॅक्स ओके सपोज इवन मी शेअर्स विकत घेतले ओके आपण कधी कधी शेअर्स विकत घेतो चांगली किंमत असते म्हणून आणि आता मार्केट अप आहे म्हणून मी विकले तर ती जी काही इन्कम मला झाली त्याच्या त्याला पण आपण म्हणतो कॅपिटल गेन आणि त्याच्यावरती मला भरावं लागतोय टॅक्स इन्कम टॅक्स डायरेक्ट टॅक्स ओके सो कॅपिटल मीन्स युअर ऍसेट्स ओके शेअर्स कॅपिटल आहे त्याच्यानंतर लँड कॅपिटल आहे घर कॅपिटल आहे ओके तर ते सगळ्या गोष्टी जर तुम्ही खरेदी आणि विक्री करत असाल नॉट ऍज अ बिझनेस हा पण तुम्ही ऍज तुमच्या काही प्रॉफिट कमवण्यासाठी करत आहात तर तुम्हाला त्याच्यावरती कॅपिटल गेन्सचा टॅक्स लागणार आहे ओके एक असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन एक असतो लॉंग टर्म कॅपिटल गेन शॉर्ट टर्म म्हणजे 36 मंथ पेक्षा कमी होल्ड केलेली असेल ओके 36 महिने म्हणजे किती वर्ष झाली 3 वर्ष झाली 3 वर्षापेक्षा कमी जर होल्ड करत असेल कुठल्याही ऍसेटला तर तुम्हाला बसतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि 3 वर्षापेक्षा जास्त होल्ड करत असाल तुम्ही कुठलीही ऍसेट त्याला आपण म्हणतो लॉंग टर्म कॅपिटल गेन लॉंग टर्म कॅपिटल गेनचा पर्सेंट आहे 15%, शॉर्ट टर्मचा आहे 20%, ओके ते व्हॅरी होत असतं अशा प्रकारे आपल्याला टॅक्सेस किती रुपया किती टक्क्यांनी बसणार आहे म्हणून हे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे शॉर्ट टर्म कॅपिटल ऍसेट आणि लॉंग टर्म कॅपिटल ऍसेट ओके नेक्स्ट इज युअर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस बिझनेस इन्कम मधून नाही सॅलरी इन्कम मधून नाही हाऊस प्रॉपर्टी मधून नाही कॅपिटल गेन मधून नाही मग अदर सोर्सेस मध्ये कुठली कुठली येत आहेत तर तुम्हाला जो इंटरेस्ट मिळतोय सेव्हिंग बँकचा त्याच्यानंतर तुम्हाला काही गोष्टी आता तुमच्या एफडीज आहेत त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट मिळतोय ओके मी शेअर्स घेतलेत त्याच्यावरती मला डिव्हिडंड मिळतोय तर ह्या सगळ्या गोष्टी मी अपार्ट फ्रॉम माय बिझनेस केलेल्या आहेत तर त्या गोष्टी कन्सिडर होतात इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आणि त्याच्यावरती तुम्हाला बसतो इन्कम टॅक्स सपोज ह्या वर्षी माझ्या एफडीजचा इंटरेस्ट मला मिळालाय 3 लाख रुपये तर माझ्या या 3 लाखावरती मला टॅक्स कॅल्क्युलेट करावा लागणार आहे इन द नेम ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मीन्स तुमचं फक्त बिझनेस इन्कमच नकोय तुमच्याकडे बाकीच्या येणाऱ्या इन्कम वरती पण तुम्हाला टॅक्स लागतो हेच आपल्याला बघायचं आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मधून ओके सो दिस आर ऑल द हेड्स ऑफ इन्कम फ्रॉम ऑल द सोर्सेस ऑफ इन्कम विच यू आर अर्निंग अँड यू हॅव टू पे टॅक्सेस ऑन दॅट आय होप इट मस्ट बी क्लिअर खूप जणांना वाटायचं फक्त बिझनेस केला तर इन्कम टॅक्स भरायचा आहे पण नाही अशा भरपूर इन्कम्स आहेत ज्या तुमच्याकडे असतील तुमच्याकडे तुमच्या एफडीज असतील तुमच्याकडे तुमची जागा असेल जी तुम्ही विकत असणार आहेत तुम्हाला त्याच्यावरती पैसे मिळाले असतील या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला लागतो इन्कम टॅक्स ओके आणि तो तुम्हाला त्या त्याच फायनान्शियल इयरला भरावा लागतो ओके फ्रेंड्स सो आय होप दिस मस्ट बी क्लिअर्ड आता ह्याच्यासाठीच गव्हर्नमेंटनी आपल्याला अजून एक सुविधा दिली आहे ज्याचं नाव आहे डिडक्शन्स ओके गव्हर्नमेंट म्हणतो एलआयसी मध्ये पैसे भरा ओके इन्व्हेस्ट करा पैसे त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या लाईफची काहीतरी पॉलिसी काढा ओके तर त्या सगळ्या पॉलिसीज आपण का काढायच्या खूप जणांना वाटतं की मी का खर्च करायचा मेडिक्लेम का घ्यायचा मेडिकल इन्शुरन्स का घ्यायचा तर तिथं तर उलट खर्चच होतोय पण तो खर्च जो आहे तो तुमच्या डिडक्शन्स मध्ये येतो म्हणजे तुमची सगळी इन्कम कॅल्क्युलेट झाली ना की ते